नमस्कार, मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन, आणि आजची आपली स्पेशल रेसिपी आहे जिलेबी. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आज बनवलेली आहे 3 कलरमध्ये जिलेबी. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात. जिलेबी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम पाक बनवून घ्यायचा आहे. पाक बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये 1 कप साखर घालून घेते. याचबरोबर 1 कप पाणी आणि अजून साधारण 1/2 कप मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. आता साखर आणि पाणी हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाक बनत असताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. एका भांड्यामध्ये 1 कप मी मैदा घेतलेला आहे. मध्येच पाक हलवत राहायचं आहे आणि साखर आणि पाणी हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस अगदी कमी करून आपल्याला यामध्ये 1 वेलची घालून घ्यायची आहे आणि 1 छोटी लिंबाची फोडही आपल्याला यामध्ये पिळून घ्यायची आहे. लिंबू पाकामध्ये घातल्यामुळे हा पाक आपला घट्ट होणार नाही. साखर आणि पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच म्हणजे साधारण 10 ते 15 मिनिटांमध्येच हा पाक आपला तयार होतो. हा फार घट्ट पाक करायचा नाही. हे पहा, या पाकाला फक्त थोडासा चिकटपणा आला पाहिजे. मैद्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेलं आहे. तूप हे मेल्ट करून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याचबरोबर 1/2 कप मी दही वापरलेलं आहे. दही थोडंसं आंबट असावं, यामुळे हे बॅटर आपलं लवकरात लवकर तयार होतं. आता हे बॅटर भिजवताना आपण कोमट पाणी वापरायचं आहे. हे पहा, हे बॅटर बनवताना आपल्याला पाणी एकदम वापरायचं नाही आहे. आता साधारण अजून मला 1 कप पाणी लागेल. हे पहा, पाणी थोडं थोडं घालूनच आपल्याला हे बॅटर छान भिजवून घ्यायचं आहे. 1 कप मी बरोबर यामध्ये परत एकदा पाणी घातलेलं आहे आणि आता याची कन्सिस्टन्सी बघा, खूप जास्त पातळ करायचं नाही. आता हे व्यवस्थित आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे अगदी घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही झालं नाही पाहिजे. साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. मी वापरलेलं दही जास्त आंबट नाही, यासाठी मी यामध्ये थोडंसं व्हिनेगर वापरणार आहे. 1 छोटा चमचा व्हिनेगर घालून घ्यायचा आहे. दही आंबट असेल तर व्हिनेगर वापरायचीही गरज पडत नाही. आता हे त्यानंतर परत एकदा व्यवस्थित फेटून घेऊयात. जितकं जास्त याला फेटून घेणार तेवढं जास्त हे बॅटर आपलं व्यवस्थित तयार होणार आहे. आता यानंतर जरी हा गोड पदार्थ आहे तरी आपल्याला चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, यामुळे याची चव अजूनच वाढते. आणि आता तयार झालेलं आहे. हे बघू शकतात, याच्यामध्ये जराही गुठळ्या दिसत नाही आहेत आणि अगदी परफेक्ट बॅटर आपलं तयार झालेलं आहे. किंचितसा मी सोडाही वापरलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवलेला आहे. आता गॅसवर कढई गरम करूया आणि कढईमध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे. तूप घातल्यामुळे ही जिलेबी अतिशय टेस्टी होते. तूप मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण एका प्लास्टिकच्या कोनमध्ये हे बॅटर घालून घेऊयात. 1 छोटी प्लास्टिकची बॅग घेतलेली आहे आणि आता या कॉर्नरला आपल्याला होल करून घ्यायचं आहे. तूप मेल्ट झालेलं आहे आणि आता छान तापलेलं आहे. यामध्ये आता आपण जिलेबी करायला सुरुवात करूयात. अगदी छोटा साईज इकडे मी कट करून घेतलेला आहे. हे पहा, तळण्यासाठी फक्त आपल्याला पसरट भांडं वापरायचं आहे. म्हणजे ॲट अ टाईम आपल्या 4 ते 5 जिलेबी बनवू शकतात. हे पहा, आणि खूप जास्तही तूप घालायची गरज नाही. अगदी कमी तुपामध्येही या सर्व जिलेबी आपल्या तयार होऊ शकतात. आता सर्व व्हाईट कलरच्या जिलेबी बघू शकतात, तयार झालेल्या आहेत.
आणि आता अगदी गॅस आपला यावेळेला बारीक आहे, बारीक गॅसवरच छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि यानंतर काढून घेऊयात, पाकामध्ये डिप करूयात. पाकही आपला थोडासा कोमट असावा. हे पहा, छान क्रिस्पी जिलेबी आता आपली तयार झालेली आहे आणि पाकामध्ये घालून घेऊयात. अगदी झटपट जिलेबी तयार होते, फार वेळ लागत नाही. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. या सर्व व्हाईट कलरच्या जिलेबी आता तयार झालेल्या आहेत आणि मी त्या पाकामध्ये घालून ठेवत आहे. जास्तीत जास्त अर्धा ते एक मिनिट आपल्याला फक्त पाकामध्ये या जिलेबी ठेवायच्या आहेत आणि लगेचच काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर जिलेबी नंतर सॉफ्ट होऊ शकते. आपल्याला कुरकुरीत जिलेबी हवी आहे, त्यामुळे ही जिलेबी आता आपण लगेच काढून घेऊयात. आता आपण बनवणार आहोत ऑरेंज कलरची जिलेबी. यासाठी मी ऑरेंज कलरचा फूड कलर वापरत आहे. तुम्हाला जर फूड कलर वापरायचा नसेल तर केशर थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि त्याचाही खूप छान कलर येतो. हे पहा, आता यामध्ये अजून थोडंसं बॅटर आपण मिक्स करूया आणि हा तयार झालेला आहे. आता याची आपण जिलेबी करून घेऊयात. आपल्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जिलेबी बनवली जाते. लग्न समारंभ असू देत किंवा दुसरे काही सामाजिक कार्यक्रम असू देत किंवा काही गणपती उत्सव असू देत, प्रसादासाठी म्हणा, बऱ्याच ठिकाणी अगदी मिठाईमध्ये हा आपला फेमस पदार्थ आहे. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा. तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने जिलेबी बनवता हेही नक्की शेअर करा. आणि जिलेबीमध्ये हा कलर बघा, अतिशय सुंदर दिसत आहे. चार ते जास्तीत जास्त पाच तुम्ही जिलेबी एका वेळेला टाका, नाहीतर या तुपाचं टेम्परेचर कमी होऊन जिलेबी व्यवस्थित तळली जाणार नाही. छान बारीक गॅसवर तळून घेऊयात. हे बबल्स थोडे कमी झालेले दिसत आहेत, याचा अर्थ जिलेबी आपली रेडी झालेली आहे. आणि आता परत पाकामध्ये घालून घेऊयात. हे पहा, पाकामध्ये जास्तीत जास्त अर्धा ते एक मिनिट डिप करून फक्त काढून घ्यायचे आहेत जिलेबी आपल्याला. यानंतर मी थोडासा ग्रीन कलर घातलेला आहे, हे पहा. आणि आता या ग्रीन कलरची ही जिलेबी आपण करून पाहूयात. खूप सुंदर छान कलर झालेला आहे. आणि आता याही कलरची जिलेबी बघू शकतात किती सुंदर दिसत आहे. तर आज अशा पद्धतीने आपली ट्राय कलरची जिलेबी तयार झालेली आहे. तुम्हीही अशा प्रकारे नक्की एकदा प्रयत्न करून पहा, खूप सुंदर जिलेबी तयार होते. आणि तुमचे कमेंट्स मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हे पहा, तयार झालेले आहेत तिन्ही कलरच्या जिलेबी आपल्या तयार झालेल्या आहेत. काही महत्त्वाच्या टिप्स परत एकदा सांगते. लिंबाचा रस पाकामध्ये नक्की घाला. बारीक गॅसवर या सर्व जिलेबी तळून घ्या. सोडा चुकूनही जास्त वापरू नका. हे बॅटर पातळ होणार नाही किंवा घट्ट राहणार नाही याची काळजी घ्या. तुमच्याकडेही अशा छान छान जिलेबीज बनू शकतात. तयार झालेल्या आहेत सर्व जिलेबी. मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि यावर आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात. ही जिलेबी तुम्ही रबडीसोबतही एन्जॉय करू शकतात. मस्त क्रिस्पी अशी जिलेबी आपली तयार झालेली आहे. हे पहा, एक जिलेबी मी कट करून दाखवते. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा. जर तुम्ही या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूयात परत
नवनवीन रेसिपीज सोबत। थँक्यू, बाय।